या भागातील सर्व प्रकल्पांना मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी उड्डाण पुलाच्या लोकार्पणावेळी केले. राज्य शासनाच्या बांधकाम विभागातर्फे ठाणे खाडी पुलावरील समर्पित मालवाहतूक मार्गिका प्रकल्पांतर्गत उरण तालुक्यातील रांजणपाडा येथे बांधण्यात येणाऱ्या लेवल क्रॉसिंग क्रमांक 2 व 3 या रेल्वे उड्डाण पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. हा कार्यक्रम उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उद्योजक जे एम म्हात्रे, कामगार नेते जितेंद्र घरत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रा हांडे, मुंबई बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संध्या सापटणेकर, ठाणे खाडी पूल विभाग क्रमांक 1 नवी मुंबईच्या कार्यकारी अभियंता स्वाती पाठक, ठाणे खाडी पूल विभाग क्रमांक 2 तुर्भेचे उपविभागीय अधिकारी प्रम धस, ठाणे खाडी पूल विभाग क्रमांक 4 तुर्भेचे उपविभागीय अधिकारी सुधा आढे यांच्यासह शासकीय अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की भूमिपुत्रांना सोबत घेऊन त्यांच्या विषयांना मार्गस्थ करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासोबत काम करत आहेत. महेश बालदी यांच्यासारखा व्हिजन ठेवून काम करणारा लोकप्रतिनिधी उरण मतदारसंघाला लाभल्यामुळे उरणचे चित्र बदलताना दिसत असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे अशी माहिती दिली. आणि मी खऱ्या अर्थाने या सर्व आज ज्या 2 उड्डाण पुलांचं उद्घाटन झालंय, 2 उद्घाण पुलांमुळे इथला असणारा रेल्वे क्रॉसिंग तर बंद होणार आहे, परंतु वाहतुकीच्या कोंडीवरती फार मोठा आळा यामुळे बसणार आहे. मला खात्री आहे या भागातील असणारे लोकप्रतिनिधी अप्पा वारणेजी असतील, महेश बालदीजी ज्या पद्धतीने या भागांमध्ये काम करत असताना मी त्यांना पाहिलंय. छोट्या छोट्या गावांमधली असणाऱ्या व्यवस्था, त्या व्यवस्थांमध्ये कसा सुधार व्हायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन की एक विजन ठेवून काम करणारा लोकप्रतिनिधी उरण मतदारसंघाला लाभल्यामुळे या उरणचं चित्र हे बदलताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतंय. या उरणमध्ये पूर्वीच्या काळी आम्ही सर्वजण ज्यावेळेला यायचो तिथली असणारी परिस्थिती काय होती, रस्त्यामध्ये असणारी व्यवस्था, तिथे असणारे टँकर आज इथे आहे तर उद्या तो खड्ड्यात आहे का पलटी झालाय, अशा अनेक गोष्टी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिल्या. परंतु हे सर्व करत असताना इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. रोजगाराच्या संधींबरोबर इथला असणारा भूमिपुत्र आणि भूमिपुत्राला घेऊन या सर्व विषयाला खऱ्या अर्थाने मार्गस्थ करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूरजी असतील, प्रशांतजी असतील, या सर्वांबरोबर हातात हात मिळून एक चांगल्या पद्धतीने विकास करण्याचं काम या भागामध्ये महेश बालदी आणि त्यांच्या बरोबरची असणारी सर्व टीम करत आहे. खऱ्या अर्थाने मी त्यांना आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या प्रत्येकांनी ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या असणाऱ्या सूचना या आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत, तिथल्या असणाऱ्या हॅम्पच्या संदर्भातला काही प्रकल्पांच्या बद्दल त्यांनी आम्हाला सुचवलाय, या सर्व प्रकल्पांना मार्गस्थ करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, एवढंच या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, दास्तान ते दिघोडे या रस्त्यामधली ह्या 2 रेल्वे क्रॉसिंग या ठिकाणी महत्वाच्या होत्या. चेनपेटीसारख्या वर्दळ असलेल्या ठिकाणी 8 पदरी रस्ते 16 ऑगस्ट 2014 पंतप्रधान मोदींनी नारळ फोडला आणि 8 पदरी रस्ते उरणकरांकरता आणि जेनपेटीच्या व्हॅसिनिटीत राहणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या सर्वांकरता सुकर झाले. पण या ज्या छोट्या छोट्या रेल्वे क्रॉसिंग होत्या ज्याच्यामुळे आता उरण रेल्वे क्रॉस होणार आहे, उरण रेल्वे चालणार आहे, त्याच्यानंतर जेनपेटीतली DFCC कॉरिडॉर जे फार जोमानी येते त्याच्यावर ही रेल्वे क्रॉसिंग होती आणि दर दास्तान फाट्यावरून निघाल्यानंतर छातीत धाकधूक असायची की ही क्रॉसिंगला
फाटक पडलेला असेल तेव्हा 15-20 मिनिटं जातील आणि या प्रत्येक या विभागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा जीव भांड्यात पडत होता. परंतु आज ती सुटका, तुम्ही ब्रिज 4 वर्ष चालू होती, निधीचा अभाव होता, पण चव्हाण साहेब बांधकाम मंत्री झाल्यानंतर या दोन्ही उड्डाण पुलांना साहेब निधी दिला नाही तर या इथलं JNPT च्या जवळचं प्रमुख असलेले ब्रिज हे दळणवळणापासून वंचित राहतील. आणि त्यांनी बजेटमधून प्रोव्हिजन केली आणि आज आपल्याला हा उद्घाटनाचा दिवस बघायला मिळतोय. त्याकरता मी उरण तालुक्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही ज्यांना नेता म्हणतो ते आमच्यावर तेवढंच लक्ष देत आहेत. साहेब, येत्या काळामध्ये दास्तान दिघोडे हा एक प्रमुख हॅमचा प्रपोजल तुमच्याकडे बजेटमध्ये गेलेला आहे. कोपरोली ते चिरनेर हाही महत्त्वाचा रस्ता आहे. ही दळणवळणाकरता असलेली प्रमुख आमच्या तालुक्यातल्या गरजा आहेत. जसं खोपटा ब्रिज हे एक ॲडिशनल स्ट्रेंथनिंग करणं ही गरज आहे आणि या गरजा बजेटमध्ये तुमच्याकडे दिलेल्या आहेत. आम्ही जबाबदारीने सांगतो लोकांना की निधी काय लागतोय तो सांगा, पण काम करणाऱ्याला कामाच्या इच्छाशक्तीची गरज असते, निधीची कमी कमतरता नसते. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या बळावरच, तुमच्यासारख्या मंत्री असल्यामुळेच आम्ही सांगतो. आणि ही हॅमची कामं होतील येत्या काळामध्ये. मला माहिती आहे, माझ्या सर्व सहकाऱ्यांना एक चिंता आहे की चिरल्याला असलेले खड्ड्यांचं काय. आम्ही चिरल्याहून जाताना एवढे मोठमोठे खड्डे पडतात, मला सर्व सहकारी सांगतात आणि मी त्या रस्त्याने रोज जातो. आपण तो पॅच चिरले गावाचा काँक्रिटीकरणात घेतलाय आणि येत्या काळामध्ये हॅममध्ये तो रस्ता पूर्ण दास्तान ते दिघोडे हा लँड ॲक्विजिशन MIDCचं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे रस्ता रुंदीकरणाला अडचण नाही. हॅममध्ये ते काम यंदा आलं तर पुढच्या वर्षी. साहेब, या सर्व व्हॅसिलिटीमध्ये असलेले CFS असलेले कंटेनर यार्ड आणि त्याच्यापासून असलेली ट्रेलरची वाहतूक, हे मुख्य रस्ते आमचे 8 पदरी झाले तरी आता इंटरनल रस्तेही मोठे होणं हे तेवढीच गरज आहे. आणि ती गरज आपण पूर्ण कराल ही अपेक्षा बाळगतो. आणि येत्या काळामध्ये आपल्या बजेटमधून जे प्रोव्हिजन झाले आणि जे तुम्ही उरण मोरा सागरी पोलीस स्टेशनची इमारत आहे त्याच्याकरता अर्धवट राहिलेलं काम आणि सर्वात उरणकरांचा जिवाळ्याचं आणि प्रमुख ज्याच्याकरता तुम्ही स्वतः 3 बैठका घेतल्यात त्या 100 बेडचं हॉस्पिटल ज्याला सिडकोनी प्लॉट आरोग्य खात्याकडे ट्रान्सफर केलंय, त्या 100 खाटांचं फार मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे द्रोणागिरी नोडमध्ये Sector 52 प्लॉट मिळालाय आणि तो लवकरात लवकर त्याच्याकरता तुम्ही निधीही देणार आहात, त्याच्याकरता बैठकाही घेतल्या, त्याच्यामध्ये काही चेंजेस करून आपण आपल्याच PWD च्या आर्किटेक्टना सुचवलंय आणि तेही हॉस्पिटल लवकरात लवकर होईल. आणि शासन हे आपल्या सेवेकरताय ही भावना उरणकरांच्या कायम जवळ राहील आणि त्याच्याकरता तुमच्या भरोशावर आम्ही लोकांना शब्द देतोय. आणि आपला शब्द, माझा शब्द म्हणजे तुमचा शब्द आणि आपला शब्द म्हणजे प्रमाण, बोलणाऱ्याचं सरकार ही जी संकल्पना आहे ही आपण पुढे नेऊया, असाच विश्वास आणि असेच कामं करत राहूया आणि जनतेची सेवा होत राहील ही अपेक्षा. आज ह्या 2 मार्गिकांमुळे, 2 उड्डाणपुलांमुळे 3 रेल्वे क्रॉसिंग बंद होतील, त्याच्यानंतर नवघरची बंद झाली, त्याच्यानंतर बोकडविऱ्याची GTPSच्या इथली बंद झाली, त्याच्यामुळे येणाऱ्या रेल्वेनंतर एकही ठिकाणी रेल्वेचं फाटक होऊन कॉमन माणसाला अडचण होणार नाही याच्याकरता हे पूल महत्त्वाचे आहेत. आपण छोटेखानी कार्यक्रम आहे पण आपण या ठिकाणी आलात, दोन्ही मार्गिका आज ओपन करून दिल्यात, दोन्ही ब्रिज ओपन केलेत, त्याबद्दल पुन्हा एकदा तालुक्याच्या वतीने तुमचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उरण विभागातील 2 रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. देशभरातील सर्व रेल्वेचे गेट बंद व्हावे, ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे ज्या ठिकाणी नागरिकांच्या येण्यासाठी जाण्यासाठी गेट्स आहेत ते बंद करावे या दृष्टिकोनातून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या परिसरातील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झालेलं आहे. आपण जर पाहिलं की गेल्या 9 वर्षामध्ये
देशभरातील रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये झालं. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून देशभरामध्ये अनेक रस्ते त्या माध्यमातून केले गेले. आणि गेल्या अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तर संपूर्ण देशभरामध्ये कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावरती रस्ते निर्माण झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी घेतल्यानंतर या राज्यामध्ये अनेक रस्ते निर्माण करण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आपण जर पाहिलं गेल्या काही वर्षापूर्वी पनवेलपासून JNPT ला जाणाऱ्या रस्त्याची काय परिस्थिती होती, पनवेलमधून निघालेला कंटेनर 1.5 तास खरं तर JNPT ला जाण्यासाठी लागत होतं, आज 20 मिनिटांमध्ये कंटेनर आणि वाहतूक सुरळीत झाली. आणि त्याचं सगळं श्रेय खरं तर गडकरी साहेब आणि त्यांच्या खात्यातील सर्व अधिकारी वर्गाला द्यावं लागेल. आज हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप होतोय. विमानतळ असेल, कोस्टल रोड असेल किंवा अन्य साधनांनी या परिसराचा कायापालट होतोय. त्यामुळे रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होतोय. मी त्यांना मनस्वी धन्यवाद देईन. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढं देखील सांगेल, पनवेलपासून गोव्याला जाणारा राष्ट्रीय महामार्ग, ज्या महामार्गाचं काम गेले अनेक वर्ष रखडले होते, स्वतः मंत्री महोदय 3-4 वेळा स्वतः त्या महामार्गावरती जाऊन आले. मी स्वतः सन्माननीय गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटलो. जवळपास आपल्या विभागातून 42 किलोमीटरचं काम जयंत म्हात्रे साहेबच करतात आणि गणपतीच्या अगोदर एक लाईन पूर्ण करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि जवळपास डिसेंबर ते जानेवारीपर्यंत दुसरी लाईन पूर्ण होईल आणि रायगडच्या पनवेलच्या हद्दीपर्यंत पुढं ते काम 42 किलोमीटर आणि पुढचं काम 42 किलोमीटर हे पूर्ण करण्याची जबाबदारी हे केंद्र सरकारने घेतलेली आहे. त्याला राज्य सरकारचं मोठं सहकार्य मिळतात. मध्यंतरच्या कालावधीमध्ये काही जण गैरसमज समज पसरून देतात, परंतु काम करताना त्याच्यामध्ये अडचण येते. ज्या सुप्रीम कॉन्ट्रॅक्टरकडे ते काम होतं तो कोर्टामध्ये गेला, नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेला, केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय गडकरी साहेबांनी ठेकेदारांना बोलून खरं तर ते काम दिलेलं आहे. मात्र साहेब ते काम करणं खूप अवघड होतं, तो रोड करणं खूप अवघड होतं, परंतु त्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या माध्यमातून एक चांगलं काम करत आहे.